बसमसा लुप्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वळताच्या काही ठळक घडामोडीकडे. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून गडकरी रंगाधर नेते करिश्मा कपूर आणि बिपाशा बासू यांचा युवा मतदारांना संदेश. पद्मावती चित्रपट झाला प्रदर्शित, चित्रपटगृहाबाहेर पोलिसांचा कडा पहारा. आणि राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, सर्व बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे महापालिकेचे आवाहन. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. हा बोल ना. बोल की. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःचं संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJSB Kana ya hai ye magic transap app. Transap zap, transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe, just tap the tab of transap app and make your life all sorted. Simple, easy, fast, hey, yeah, Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp app. आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस. आज या दिवसानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगाधर नेते राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून करिश्मा कपूर, बिपाशा बासू या चित्रपट क्षेत्रातल्या अभिनेत्रींनी हजेरी लावली. यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते. तसेच प्रवीण दवणे ही कलावंत आणि साहित्य क्षेत्रातील मंडळी देखील उपस्थित होती. गेल्या वर्षी देखील चित्रपट अभिनेते अमिषा पटेल तसेच इतर मराठी कलाकारांनी उपस्थित राहून युवा मतदारांना संदेश दिला होता. यावर्षी देखील करिश्मा कपूर आणि बिपाशा बसू यांनी युवा मतदारांना राष्ट्रीय मतदाराचा संदेश दिला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश युवा मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे हा असून, मतदार असल्याचा अभिमान, मतदानासाठी सज्ज हे या वर्षीचं घोषवाक्य जाहीर करण्यात आलं. यावेळी विविध कॉलेज विद्यार्थ्यांनी मतदार विषयी पथनाट्य देखील सादर केले. वयाची 18 वर्षे पूर्ण झाले की मतदान करा, जिंदाबाद जिंदाबाद, जागरूक मतदार जिंदाबाद अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला. तसेच यावेळी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आली होती. दरम्यान विविध शालेय विद्यार्थ्यांचा तसेच सैन्य दलातील ऑफिसर्सचा सत्कार करण्यात आला. तर पाहूया त्याचेच एक दृश्य. पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला करणी सेनेने विरोध केल्याने हा चित्रपट वादात अडकला आहे. मात्र आज ठाण्यातील विविध चित्रपटगृहात या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले आहे. संभाव्य आंदोलनाचा धोका लक्षात घेता चित्रपटगृहासमोर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या दरम्यान चित्रपट हाऊसफुल झाल्याचा दावा चित्रपटगृहाच्या वतीने करण्यात आला. पद्मावती पाहण्यासाठी तरुण तरुणांची चित्रपटगृहात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. चित्रपटगृहात गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त चित्रपटगृहाच्या आत आणि बाहेर देखील ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस पहाऱ्यामुळे नागरिक थोड्या प्रमाणात का होईना सुरक्षित आहेत.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत ठाणे महापालिकेतर्फे रविवार दिनांक 28 जानेवारी 2018 रोजी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओचा डोस द्यावा असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे आणि अतिरिक्त आयुक्त 2 समीर उन्हाळे यांनी केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याचे ध्येय निर्धारित केले असून त्या पार्श्वभूमीवर भारतात सातत्याने पल्स पोलिओ विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येते. गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ठाणे महापालिकेने उत्कृष्टपणे राबवली आहे. या मोहिमेत सर्व स्तरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. रविवार दिनांक 28 जानेवारी 2018 रोजीही ठाणे महापालिकेच्या वतीने विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत एकही पालक पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. सदर दिवशी महापालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी बुधवार व त्यानंतर पुढील 5 दिवस प्रत्येक घरोघरी जाऊन लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी पालिकेत सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले. मुंबईचा वाढता विस्तार लक्षात घेऊन म्हाडाने ठाणे जिल्ह्यात गृह प्रकल्पांची महत्वाकांक्षी योजना आखली आहे. त्याअंतर्गत पुढील 3 वर्षात विरार, ठाणे, मीरा रोड आणि कोकणातील वेंगुर्ला येथे तब्बल 5763 घरांची योजना आखली आहे. सध्या हे सर्व प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. त्यातील विरारच्या बेंजळमधील 3800 घरांचा प्रकल्प येत्या मार्च महिन्यात पूर्ण होईल. विराच्या घरांची लॉटरी यंदाच्या मे महिन्यात काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच या अंतर्गत ठाण्यात 1492 घरांचा प्रकल्प तयार होत आहे. यामध्ये स्विस चॅलेंज पद्धत राबवली आहे. म्हणजे माडाच्या जागेवर खासगी विकासकाच्या माध्यमातून या योजनेत घरे बांधण्यात येणार आहेत. पाहुयात ठाण्यात कशा प्रकारे माडाच्या घरांचे बांधकाम होणार आहे. ठाण्यातील मानपाडा परिसरात 1100 घरे आणि बाळकुंभ येथे 392 घरे बांधणार आहेत. बाळकोम या परिसरात 2 गृहनिर्माण प्रकल्प आहेत. या दोन्ही प्रकल्पात प्रत्येकी 196 घरे तयार करण्यात येणार आहेत. त्यातील एका इमारतीचे बांधकाम मार्च 2019 मध्ये तर दुसऱ्या इमारतीचे बांधकाम मार्च 2020 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कचऱ्याचा फोटो काढून TMC ला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटो पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही. आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा. नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत. सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुल झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल काचरवर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी. ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट. कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. लहान मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यसन लागू नये यासाठी राज्य सरकारने उत्तम उपाय शोधला आहे. पानटपरी विक्रेत्यांना दुकानात यापुढे चॉकलेट्स, वेफर्स, बिस्किट यासारखे लहान मुलांच्या पसंतीचे खाद्य पदार्थ विकण्यास राज्यभरात बंदी असेल. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये चॉकलेट, बिस्किट, चिप्स यासारखे खाद्य पदार्थ आढळले तर दुकानांवर कारवाई करण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केलं. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचा परवाना दिलेल्या दुकानांना खाद्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने गेल्या वर्षी जाहीर केलं होतं. मात्र हा निर्णय राज्य सरकारला बंधनकारक नसल्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे सोपवले होते.
पाण्याच्या डबऱ्यांवर सर्रसपणे गोळ्या, चॉकलेट्स, बिस्किट्स, शीतपेय, चहा, कॉफी, वेफर्स, चिप्स यासारख्या खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. त्यामुळे हे पदार्थ घेण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि तरुण वर्ग दुकानात येतो. त्याचवेळी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांकडे आकर्षित होण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांना तंबाखूचं व्यसन जडण्याची शक्यता वर्तवत सरकारने हा निर्णय घेतला आहे. तंबाखूजन्य पदार्थासोबत खाद्यपदार्थांची विक्री करण्यास बंदी करण्यात आल्यामुळे किराणा माल किंवा अन्य खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्येही तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला मनाई असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केलंय. पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दिला असताना या चित्रपटाला विरोध होणं हे केंद्र आणि राज्य सरकारचं अपयश आहे अशी खरमरी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चित्रपट न बघताच विरोध करणे हे दुर्दैव असल्याचे हित सांगत त्याने चित्रपटाला पाठिंबा दर्शवला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ठाणे शाखेच्या वतीने ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र वल्ला सभागृहात आज विचार कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांची प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आले होते. देशात आणि राज्यात पद्मावत चित्रपटाला होत असलेला विरोध म्हणजे फार मोठी दुर्दैव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. ज्या चित्रपटाला न्यायव्यवस्थेने तसेच सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली असताना हा चित्रपट दाखवणे ही केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र तरीही सरकार हा चित्रपट दाखवू शकत नाही, त्यामुळे हे सरकारचे अपयश असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. अशा प्रकारे मुलांच्या बसवर दगडफेक करणं हे महाराष्ट्रामध्ये कधीही झाले नाही, त्यामुळे या सर्व प्रकाराला सरकार जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी विचारले असता हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक निर्णय असल्याचे त्यांनी सांगितलं. मला असं वाटतं हे दुर्दैव आहे की ह्या देशामध्ये एक सेन्सॉर बोर्ड आहे ज्यांनी त्याला हिरवा कंदील दिलेला आहे. एक दुसरं कोर्टानेही सांगितलेलं आहे की ह्याचं रिलीज झालाच पाहिजे. मला विचारायला ते सरकारचं अपयश आहे. जर सरकारच्याच दोन संस्था म्हणजे ज्युडिशरी असेल आणि सेन्सॉर बोर्ड जर त्यांनी हिरवा झेंडा दिला असेल आणि मन मोकळेपणे हा पिक्चर जर राज्यात आणि देशात दाखवू शकणं शक्य नसेल तर हे आज आहे या राज्याच्या आणि देशाच्या सरकारचं अपयश आहे. कारण सेन्सॉर बोर्डने एकदाच ग्रीन सिग्नल दिल्यावर काय असू शकते अडचण? आणि जर कोणाला विरोध असेल ह्या सरबद्दल तर सिनेमा बघा तरी, काय त्याच्यात चुकीचं आहे? सिनेमा न बघताच विरोध करताय हे किती योग्य आहे याचंही आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि पुन्हा माझं म्हणणं आहे की हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे जिथे सेन्सॉर बोर्डनी दिलेल्या सिनेमाचा हिरवा कंदील दिलेल्या सिनेमाचं आज एवढ्या अडचणीत तुम्ही बघताय. काल तर लहान मुलांची बस म्हणजे अशी गोष्ट कधीच महाराष्ट्राने देशाच्या इतिहासात झाली नाही. आता मुलांच्या म्हणजे ह्याच्यावर सरकारने झिरो टॉलरन्स आहे. लहान मुलांच्या बसवर जर दगडफेक एका सिनेमासाठी होत असेल तर ह्याच्या सेवा सारखा दुर्दैवी आणि काळा दिवस या देशात झालेला नाही. आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहायची रांगलेली असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी छोटी पुन्हा एकदा. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून गडकरी रंगाथ नेते करिश्मा कपूर आणि बिपाशा बासू यांचा युवा मतदारांना संदेश. पद्मावती चित्रपट झाला प्रदर्शित, चित्रपटगृहाबाहेर पोलिसांचा कडा पहारा. आणि राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, सर्व बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे महापालिकेचे आवाहन. आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेख आदर्शनगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी avasmaza@tvnews.gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज मजा या वृत्तवाहिनीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.